नव्या शिक्षण व्यवस्थेत जीवन रसिकतेने जगण्यासाठी दृष्टी देण्याचा प्रयत्न झाला. एक युगानुकूल बदल. अंतर्मुखी शिक्षण व्यवस्थेतून सत्यम शिवम सुंदरतेचा ध्यास घेणारी सक्षम पिढी तयार करण्यासाठी हा बदल आवश्यक होता. ग्रामीण मुलांचे प्रश्न वेगळे, शहरी मुलांचे प्रश्न वेगळे, सब घोडे 12% या विधानाला शह द्यायचे ठरले. शिक्षणक्रम बनवणारे आणि शिक्षणाचे बोट धरून जगणारे यांच्यातली दरी दूर करायची. जीवन जगताना प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाण्याचे मानसिक धैर्य आमच्या मुलांमध्ये आले पाहिजे. मरण प्राय पाठांतर आणि घोकंपट्टीपेक्षा शिक्षणाचा आनंद घेता यायला हवा. रोजच्या अनुभवाच्या आधारे जे नित्य बदलत राहते ते नित्य नवे शिक्षण, साचेबंदपणापासून दूर. पॅटर्नपेक्षा प्रयोगशीलतेने विद्यार्थी शोभून दिसला पाहिजे. विद्यार्थ्याला स्वतःचा आर्थिक, सामाजिक, बौद्धिक दर्जा, त्याला मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, भोवतीचं सांस्कृतिक पर्यावरण ओळखून स्वतःचे असे नवे प्रयोग शोधून काढता आले पाहिजेत. डोळसपणे ज्ञान स्वीकारता आलं पाहिजे ही काळाची गरज आहे आणि शिक्षणातून हे साध्य झालं पाहिजे. शिक्षणातून साध्य करायची ही उद्दिष्ट आणि त्यासाठी असलेली साधनं म्हणजेच पाठ्यपुस्तक. या पाठ्यपुस्तकाशी विद्यार्थ्याचं नातं जुळायला हवं. पाठ्यपुस्तकाची यशस्वीता हीच की ते पाठ्यपुस्तक विद्यार्थ्याला त्याला स्वतःच वाटलं पाहिजे. पाठ्यपुस्तकातून जे मिळवायचं ते ज्ञान इतकं समृद्ध हवं की ते पाठ्यपुस्तकांच्याही मर्यादेपलीकडे जाईल. म्हणूनच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मार्गदर्शक तत्वानुसार पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना हा महत्वाचा विषय ठरला. पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांची सांगड घालून मूल स्वतःच नवीन ज्ञानाची रचना करते. हे ज्ञानरचनावादाचे तत्व लक्षात घेऊन मुलांचा स्वभाव व वातावरण यांच्याशी सुसंगत अशा वर्गातील अनुभवांचं संघटन करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणं हे मुख्य उद्दिष्ट ठरवलं. त्यासाठी NCF, SCF, सुधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, गाभा घटक, जीवन कौशल्य, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आधारभूत घटक घेऊन पाठ्यपुस्तकात भरीव बदल झाले. भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चारही क्षेत्रात लक्षणीय बदल सुचवण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा, विजनिंग वर्कशॉप, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांकडून सूचना मतावल्या मागवण्यात आल्या आणि तयार होणारी पाठ्यपुस्तके आजच्या आणि भावी गरजांची जास्त अर्थपूर्णतेने जोडण्याची व विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव दूर करणारी असावीत असा मतप्रवाह समोर आला. इयत्ता पहिली ते इयत्ता 12 सर्व विषयांची, सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके अशी टप्प्याटप्प्यानं बदलण्याचा शासन निर्णय झाला. शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणून आजची बदललेली दर्जेदार पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती आली. बदलते सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ, स्थानिक ज्ञान व पारंपरिक कौशल्यांना पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले. लिंगभावात्मक न्याय, मुलामुलींचे सामाजीकरण, समाजातील सर्व घटकांचा समावेश असलेले पाठ्यघटक पुस्तकात समाविष्ट आहेत. चारित्र्य संवर्धन व व्यक्तिमत्व विकासास पोषक असे पाठसाहित्य अंतर्भूत करण्यात आले. थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन तथा भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील जगातील आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या बलशाही भारताच्या निर्मितीकरता समाजाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी घडवण्यासाठी कृतीशील शिक्षणाला महत्त्व दिले आहे. स्मरणशक्ती आणि पाठांतरापेक्षा विचार व तर्कक्षमतेला संधी देणाऱ्या कृती, सर्जक वृत्ती व निस्वार्थीपणाचा निखळ आनंद देणाऱ्या स्वमत कृती, स्वाध्याय यांचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात आला. प्रत्येक मूल स्वतःच्या लर्निंग स्टाईलने शिकतं. प्रत्येकाची शक्तिस्थानं वेगळी, म्हणून स्वयं अध्ययनाला प्रेरक असे अनुभव विद्यार्थ्यांना स्वतःच घेता येतील अशी रचना पाठ्यपुस्तकाने स्वीकारली. शैक्षणिक तंत्रज्ञानाचं महत्त्व पाठ्यपुस्तकाने व्यापक पातळीवर अधोरेखित केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व त्याद्वारे विद्यार्थ्यांची नाव जागतिकरणाशी जोडली जावी म्हणून बहुमाध्यमी साहित्य संच, आज्ञावल्या म्हणजे सॉफ्टवेअर, संकेतस्थळे म्हणजे वेबसाईट, QR कोड, ॲनिमेशन क्लिप, व्हिडिओ इत्यादीसह विविध संपर्क सुविधा शिकण्यातला बोजडपणा व कंटाळा दूर करण्यासाठी पाठ्यपुस्तकाने पुढाकार घेतला. शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडविणारी व विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षण पद्धती शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाने स्वीकारली आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील पाठाच्या अमूर्त संकल्पनांना व्हिडिओच्या माध्यमातून मूर्त स्वरूप प्राप्त झाले. कविता तालासुरात दृश्य स्वरूपात साकारल्याने पाठांतराच्या दडपणापेक्षा विद्यार्थी सहजच गुणगुणू लागले. विद्यार्थ्यांच्या अनेक समूहाच्या विविध गरजा एकच एक पाठ्यपुस्तक भागवू शकत नाही ही पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेला शैक्षणिक तंत्रज्ञानाने दिलेली उत्तम साथ आहे. उदाहरणार्थ भाषेच्या पाठ्यपुस्तकातील संत मीराबाईंची रचना असेल तर संत मीराबाईंची रचना MS सुबलक्ष्मींच्या आवाजातून ऐकण्याची संधी मुले प्रत्यक्ष घेतात. तसेच विज्ञानातील पचन संस्थेचे किंवा हृदयाचे कार्य पाहू शकतात. भूगोलातील सागर तळरचना असो वा ग्रहण याचा अनुभवही प्रत्यक्ष घेता येतो. त्यामुळे लर्निंग लोकल टू ग्लोबल झाले आहे. हा शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आविष्कार या बदललेल्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रीय अभ्यासक्रमाने इतर 4 क्षेत्रातील म्हणजे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांकडेही लक्ष वेधले आहे. या दृष्टीने जिथे विद्यार्थ्यांना स्थानिक सहभागाने विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध होईल याचाही विचार या विषयांच्या पाठ्यपुस्तकातून करण्यात आला आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासाला मदत करणाऱ्या कला शिक्षण, कार्यानुभव, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण तीनही परस्परांशी निगडित असलेले विषय केवळ शालेय शिक्षणातच नव्हे तर जीवनभर आपली सोबत करतात. आपले शिक्षण रंजक आणि जीवन अर्थपूर्ण करण्यात पाठ्यपुस्तकांचा मोलाचा सहभाग असतो. सुरुवातीपासून शिक्षणात पाठ्यपुस्तकांची सोबत मिळाल्यामुळे शिक्षणाचा आनंददायी शिक्षण हा उद्देश सफल होत आहे. खेळू करू शिकू हे आपुलकी दर्शवणारे नाव असलेले पाठ्यपुस्तक म्हणजे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला शिक्षण या तीनही विषयांचे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले एकत्रीकरण आहे. मात्र ते केवळ एकत्रीकरण नसून तीनही विषय एकमेकांना पूरक आहेत. काहीतरी कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांचे हात तयार असतात हे लक्षात घेऊन या पुस्तकात शब्दांपेक्षा चित्रांवर अधिक भर देण्यात आला आहे. चित्र वाचनाद्वारे मुलांना बोलते करून त्यांच्याकडून आवश्यक कृती, खेळ, चित्रांकन, गायन या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील बदल महत्त्वाचा आहे. अशा या पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यासक्रम, उद्दिष्ट, विषय, क्षेत्र, सर्व उपक्रम व त्यांच्या कृती यांचा समावेश आहे. मात्र विद्यार्थी व शिक्षकांसाठी पाठ्यसाहित्य संचही उपलब्ध आहेत. पाठ्यपुस्तकाचे अध्यापन करताना विद्यार्थ्याच्या आवडीला भरपूर वाव देण्यात आला आहे. माझी कृती यामध्ये विद्यार्थी सहभाग जास्त असावा, विद्यार्थ्याला विविध कृतींमध्ये आनंदाने सहभाग घेता यावा, त्यातून त्याला स्वनिर्मितीचा आनंद घेता यायला हवा, त्याला सहजता वाटायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी चित्रशिल्पीची निर्मिती होऊन अभिव्यक्तीची उत्तम संधी दिली आहे. लवचिकपणा व शैक्षणिक मूल्य यांचा सुंदर मिलाफ
या पाठ्यपुस्तकांमध्ये आहे। खेळू करू शिकू या पुस्तकातील कृती घेत असताना भाषा व गणित या विषयांशी समवाय साधणे हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट पूर्णतः साध्य होत आहे। थोडक्यात खेळू लर्निंग बाय प्लेइंग, करू लर्निंग बाय डूइंग, शिकू लर्निंग बाय आर्ट। परिवार में माता पिता का प्रभाव बच्चे के मानस पर जीवन भर रहता है। इसका हम सब ने अनुभव किया है और मानस शास्त्र भी इसका अनुमोदन करता है। उसी प्रकार प्राथमिक कक्षा की पुस्तकें, उसके पाठ, कविताएं उम्र भर याद रहती हैं। विद्यार्थी को संस्कारित करने में हमारी पाठ्य पुस्तकें अग्रणी भूमिका निभाती हैं। जिसने परिवर्तन को अपनाया वह दीर्घायु और स्वस्थ होता है। हमारी पाठ्य पुस्तकों ने भी बदलती सामाजिक, मानसिक, बौद्धिक और तकनीकी आवश्यकताओं को समझते हुए अपने प्रारूप में बदलाव किए हैं। जीवन कौशल, जीवन मूल्य, गाभा घटक, ज्ञान रचना को आत्मसात करके कौशल्याधिष्ठित प्रक्रिया को अपनाते हुए उपयोजनात्मक प्रारूप पर जोर दिया है और स्वाध्याय में महत्वपूर्ण बदलाव किए गए हैं। किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं। किताबों का कितना बड़ा संसार है और तुम्हें भी इसमें जाना है। पाठ्य पुस्तकें दीर्घकालीन निवेश हैं, इन्वेस्टमेंट हैं। इनसे प्राप्त उत्पादन का विद्यार्थी के जीवन में दूर दूर तक प्रभाव परिलक्षित होता है। पाठ्य पुस्तक के परिणाम को इन चार पंक्तियों में समेटते हुए मैं कहना चाहती हूँ, बच्चा बच्चा बोलेगा, अपनी किस्मत खोलेगा, जीवन के पन्नों में फिर खुशियों के रंग घोलेगा, खुशियों के रंग घोलेगा, खुशियों के रंग घोलेगा।